हॅलो मी मोनाली तुम्हा सर्वांस इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर इथं महिला आणि बाल विकास विभागात दोन हजार चोवीस साठी जी ॲडव्हर्टाइज आली आहे याच्यामध्ये शंभर टक्के महिलांची एकशे दोन पदे ही भरली जाणार आहेत म्हणजे एकशे दोन पदे ही महिलांसाठीच आहेत तर मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका आपण या पदाला म्हणतो यामधली शैक्षणिक अर्हता कोणती आहे आणि वयोमर्यादा कॅटेगरी वाईज बघूयात म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या प्रवर्गामधून येता सामाजिक प्रवर्गामधून येता त्या प्रवर्गासाठी तुमचं शैक्षणिक तुमचं वय किती असलं पाहिजे तुमची काय असली पाहिजे शैक्षणिक तुमची किती असली पाहिजे ते आपण या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये बघूयात तर पटकन आपण बघूया पात्रता जी आहे पहिली गोष्ट तुमच्याकडे डमासाईल असलं पाहिजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे निवासी आहात असं अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे तो एक महत्वाचा पॉईंट आहे वयोमर्यादेमध्ये लक्षात ठेवायचं उमेदवारांची वयाची गणना ही ऑनलाईन अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांका येईल म्हणजे जे काही अंतिम दिनांक आहे त्यापर्यंत तुमचं ते वय पर्टिक्युलर असलं पाहिजे जे पुढे कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगणार आहे तर वयोमर्यादा गणनेचे दिनांक जसं की तीन अकरा दोन हजार चोवीस ही शेवटची फॉर्म भरण्याची तारीख आहे त्या दिनांक त्या ता ता तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वेळ बघायचा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम भरण्याची बघा वयोमर्यादा गणनेची तीच आहे आणि फॉर्म भरण्याचे अर्ज तारीख जे आहे ती पण तीन अकरा दोन हजार चोवीस आहे तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे अकरा पंचावन्न पर्यंत ती काउंट कन्सिडर करण्यात येईल आता कोणती वयोमर्यादा ती आहे ती आपण इथं बघूयात आता इथं किमान आणि कमाल या दोन्ही वयोमर्यादा दिलेल्या आहेत महिलांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे कुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं तर पर्टिक्युलर सामान्य प्रशासन विभागाकडील बघा शासन निर्णयानुसार एक तारीख असते तर तारखेनुसार काही तरतुदी आलेल्या असतात जसं की पंचवीस एप्रिल दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार किमान म्हणजे कमीत कमी वय एकवीस वर्षापेक्षा कमी नसायला हवं त्या व्यक्तीचं आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावं त्या ठिकाणी आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी पण इथे पर्टिक्युलर सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयानुसार पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाच्या तरतुदीनुसार एकवीस वर्षापेक्षा हे सुद्धा यांचं वय कमी नसावं आणि त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त जास्त नसावा तथापि अजून एक इथं मेन पॉइंट आहे मागासवर्गीय उमेदवार जे आहेत जर ते क्रिमिनल मध्ये येत असतील तर ते त्यांना ही सवलत लागू राहणार नाही या वयाची आ, सवलत लागू राहणार नाही मग ते कोणते आहेत बघा तथापि उन्नत आणि प्रगत गटामध्ये म्हणजे ज्यांच्याकडे क्रिमिलियर गटामध्ये जे मोडतात मग ते असतील विमुक्त जाती विमुक्त जाती आ, अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग यांना ही सवलत लागू राहणार ना नाही आता पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी जर आपण बघितलं तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील आता इथं पण एक बघा दोन जानेवारी दोन हजार एकोणीसच्या तरतुदीनुसार या ठिकाणी यांची सगळ्यात जास्त वयोमर्यादा दिलेली आहे पंचावन्न वर्ष इतकी आहे तर ही तुम्हाला आतापर्यंतची सगळ्यात जास्त वयोमर्यादा दिसेल तुम्हाला आता स्वातंत्र्य सैनिकाचे जर पालले असतील किंवा सन दोन हजार एकोणीसशे ची जनगणना कर्मचारी किंवा सन दोन चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी यांचे जर काय वयोमर्या दिली ती आपण बघूयात या ठिकाणी त्यांच्यासाठी वयो कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतके राहील आणि या घटकातील जे मागासवर्गीय कर्मचारी असतील तर यांना देखील उच्चतम वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्षच असणार आहे फोर्टी फायव्ह इयर्स असणार आहे कमाल किमान दोन्ही एकच आहे ठीक आहे ओके म्हणजेच कमाल किमान तर नाही दिलेली पण कमाल वयोमर्यादा इथं पंचेचाळीस वर्ष इतकी या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे <coughs> म्हणजे किमान तेवढीच असेल जी नॉर्मली सर्वांवर बाकी अप्लाय होती। आता खेळाडू उमेदवारांसाठी जर असतील खेळाडू असतील ते त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असेल ओके तर त्यांच्यासाठी जर बघा तिथं एक सात दोन हजार सोळाच्या मधील तरतुदीनुसार खेळाडूंची गुणवत्ता आणि पात्रता विचारात घेऊन सदर पदांसाठी असलेल्या विहित मर्यादेत पाच वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात येईल तथापि उच्चतम वयोमर्यादा ही वय वर्ष त्रेचाळीस इतकीच राहिलं पण तुम्हाला इथं एक पॉइंट सांगितलं बघा विहित वयोमर्यादेमध्ये मग विहित तुमची इथं आहे पंचाळीस त्रेचाळीस इतकी वर्ष मग त्याच्यामध्ये पण बघा पाच वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात येईल ठीक आहे पुढचा पॉईंट दिव्यांग उमेदवार जर असेल तर त्यांना सुद्धा सोळा जून दोन हजार एक मधील तरतुदीनुसार पंचेचाळीस वर्षे इतकी कमाल वयोमर्यादा देण्यात आलेली आहे आणि प्रकल्पग्रस्त जर भूकंपग्रस्त हे जर उमेदवार जर असतील प्र, प्रकल्पग्रस्त वेगळे आणि भूकंपग्रस्त वेगळे आले तर त्याच्यामध्ये पण इथं तीन फेब्रुवारी दोन हजार सातच्या तरतुदीनुसार पंचेचाळीस वर्ष इतकी वयोमर्यादा राहील पण बघा सदर वयोमर्यादा सरसकट शिथिल केली असल्याने मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवार जे आहेत उमेदवार नाही त्यांना बघा कमाल वयोम दे बाबत वर्ष पर्यंत सवलत राहील ठीक आहे क्लियर हा एक पॉइंट महत्त्वाचा आहे माजी सैनिक जो उमेदवार असतील तर त्यांना माजी सैनिकांना बघा या ठिकाणी फीज मध्ये सवलत देण्यात आली आहे त्यांना परीक्षा शुल्क नाहीये पण वयोमर्यादा यांच्यावरती आहे ती आहे वीस 20 8 2010 मधील तरतुदीनुसार माजी सैनिक उमेदवारांसाठी विहित वयोमर्यादेमध्ये सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सर्व बघा जो काही कालावधी त्यांनी त्या ठिकाणी घालवलेला आहे बघा अधिकतम तीन वर्ष इतकी त्यासाठी सवलत राहणार आहे तर दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर वर्ष इतकी राहील फोर्टी इयर्स आता पुढचा बघा आता इथे पुढे काय सांगितलं ते बघूयात आपण अनाथ उमेदवारांसाठी जर बघितलं ठीक आहे जे काही उमेदवार अनाथ आहेत महिला त्यांच्यासाठी इथं सहा एप्रिल दोन हजार तेवीस अन्वयी अनाथ आरक्षणासाठी अर्ज करणारच्या उमेदवारांना उमेदवारास अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी बघा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेले परीक्षा शुल्क किमान गुणवत्ता पात्रता आणि वयोमर्यादा इत्यादी निकष लागू राहतील आता बघा आता बाकीच्यांसाठी मग जे काही आहेत अनुषित जातीय प्रवाहासाठी जे काही निश्चित केले ते तेच त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क पण असणार आहे म्हणजेच नऊशे रुपये यांच्यासाठी परीक्षा शुल्क असेल किमान गुणवत्ता पात्रता जी काही असेल तर गुणवत्ता पात्रता सर्वांसाठी कॉमर्स ग्रॅज्युएशनच आहे आणि वयोमर्यादेमध्ये जर बघितलं तर ता त्यांना सुद्धा आय थिंक फोर्टी थ्री इयर्स इतकी वयोमर्यादा आपण मध्ये सांगितली होती बघा मागासवर्गीय उमेदवारांना किती सांगितली होती पण त्रेचाळीस वर्ष दिसतं इथे किमान किती आहे किमान या ठिकाणी एकवीस वर्ष आहे आणि कमाल किती आहे त्रेचाळीस वर्ष इतकी आहे क्लिअर तुम्हाला दिसत असेल हा पॉईंट ठीक आहे ओके okay. तर ही महत्वाची अशी अपडेट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन तुमचं सांगितलंच मी आधी ग्रॅज्युएशन एनी स्ट्रीम मधून ग्रॅज्युएट असायला पाहिजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं वय या कॅटेगरी वाईज इथं सांगितलेलं आहे आता बघा शैक्षणिक अर्हतेमध्ये पण महत्वाची गोष्ट जे की मी तुम्हाला सांगितलं एनी स्ट्रीम ग्रॅज्युएट पाहिजे म्हणजे संविधानिक विद्यापीठाची धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर कोणतीही शाखा असू द्यात बी ए बीएससी झाली असेल बी कॉम झालं असेल किंवा एनी स्ट्रीम मध्ये पण ते काय सांविधानिक विद्यापीठ असायला हवं ओके ठीक आहे आता वेतन श्रेणी पण तुम्हाला याच्यामध्ये सांगू देते पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतकं वेतन आपल्याला भेटणार आहे ठीक आहे दिनांक आपल्याला माहिती आहे चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे हे त्यांचं या तारखेपर्यंतच त्यांचं शैक्षणिक अहर्ता असली पाहिजे ठीक आहे चौदा दहा तारखेपर्यंतच ठीक आहे नाहीतर तुम्ही नंतर म्हणताल या ठिकाणी आपल्या फॉर्म भरण्याची तारीख ही आहे याच्या आधीच तुम्ही ग्रॅज्युएट असलं पाहिजे तुमचं पासिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे या या नंतर याच्या या तारखेनंतर जो तुमचं पासिंग सर्टिफिकेट येत असेल मग त्याला काही अर्थ नाही क्लिअर ओके आता आपण बघूयात आपल्याकडे सरळसेवे भरतीसाठी ही बॅच पर्टिक्युलर आपण सुरू होणार आहे आपली टी सीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार गुणवत्तेनुसार बघा एकदम बेस्ट पद्धतीने आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे नऊशे नव्याण्णव इथं बॅचची फी आहे आणि नक्कीच दर्जेदार तुम्हाला स्टडी मटेरियल या ठिकाणी असणार आहे तुमची बेसिक पासून सगळी तयारी होती हे काही एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत जे की तुमची ही बॅच कव्हर करणार आहेत तर बघा अंकगणित बुद्धिमत्ता हे स्वतः मीच घेणार आहे सचिन सर मराठी संगपाल सर इंग्रजी माधव सर मेंटोर देतील तुम्हाला सोनवणे सर आहेत ते इतिहास सागर सर राज्यघटना एपर सर भूगोल आहेत राहुल सर विज्ञान बापू शंकर सर, सर जे आहेत ते करंट ठीक आहे तर जे काही विषय आपल्याला या ठिकाणी आहेत ते सगळे विषय तुमचे शिकवले जाणार आहेत तर इथं सर्वोत्तम शिक्षक वृद्ध तर आहेच टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसार तुम्हाला सगळं शिकवलं जाणार सहा महिन्यासाठी या कोर्सची व्हॅलिडिटी आहे टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये मिळणार आहे सर अशी खूप सुंदर असे उत्तम बॅच तुम्हाला मिळतील इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि सुद्धा दिलाय दोन्ही पण गोष्टी तुम्हाला इथं खाली शेवटी बघायला मिळतील सो वेळ वाया न घालवता नक्कीच तुमचे जर फ्रेंड किंवा तुमचे रिलेटिव्ह कोणीही असेल ज्यांना ही बॅच करायची असेल तर आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचा रेफरन्स तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा या व्हिडिओला त्यांना शेअर करू शकता जर ते शैक्षणिक पात्रतेनुसार जर बसत बसत असतील किंवा नक्कीच फॉर्म भरला एकशे दोन जागा या ठिकाणी महिलांसाठी आहेत ठीक आहे आणि वेतन श्रेणी पण मी तुम्हाला सांगितली आहे तर वेळ नक्कीच दौडू नका आणि फटाफट ही लिंक जे आहे ते त्यांना शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर करा